कराड शहर व तालुक्यातील पावसाचे अपडेट्स आपण पाहतोय। कराडच्या प्रीती संगम घाट जो आहे म्हणजे यशवंतराव चव्हाण समाधी कालच पाण्याखाली गेली होती। मी आता उभा आहे ते कराडच्या प्रीती संगमाच्या समोर। आपण या ठिकाणी समोर पाहू शकता की या ठिकाणी कराडचे जे प्रीती संगमचा परिसर आहे त्यामध्ये काल पूर्ण काल पाणी यामध्ये गेलं होतं। पावसाचा ओग रात्रभर पाऊस सुरू असल्यामुळे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पाऊस वाढल्यामुळे पाणी वाढलेलं आहे कृष्णामाईचं। आणि ही समोरची दृश्य पाहता ही आहे ती मुख्य जो रस्ता आहे म्हणजेच यशवंतराव चव्हाण समाधीकडे जाणारा जो मुख्य रस्ता आहे तो पूर्णपणे पाण्याखाली गेलेला आहे। हे समोर जी मंदिर आहे ती सुद्धा पूर्णपणे ही पाण्याखाली गेलेली आहेत। अजूनही पावसाचा जोर कायम आहे। सध्या जरी कराड आणि परिसरामध्ये पावसाचा जोर कमी वाटत असला तरीही पांडोड क्षेत्र जे आहे कोयना धरण पांडोड क्षेत्र यामध्ये प्रचंड पाऊस आता सुरू आहे। यामुळं कोयना धरणाचे दरवाजे हे आता सध्या आज 12 फुटावर आता आहेत। सध्याचा विसर्ग जो कोयना धरणाचा आहे तो आहे 53,712 क्युसेक्सचा इतका विसर्ग कोयनेतून होतो आहे। याचबरोबर जो कृष्णा नदी जी आहे महाबळेश्वरवरून येणारी सातारावरून येणारी यामध्ये सुद्धा धोम बलकवडी उरमोडी याचबरोबर तारळी धरणातून सुद्धा मोठा विसर्ग होत असल्यामुळं अगदी पाणी वाढताना दिसतंय। अजूनही सध्या कोयना धरणात आवक जी आहे ती 84,000 क्युसेक्सची आवक होतीय। यामुळं अजूनही कोयना धरणाचे दरवाजे अधिक उचलून पाण्याचा विसर्ग वाढवण्याची शक्यता आहे। तुम्ही ही जी व्हिज्युअल्स पाहताय ती आहेत कराडच्या कृष्णा घाटाची आणि जो प्रीती संगम परिसर आहे ज्या समोरची दुकान आहेत ती पूर्णपणे पाण्याखाली गेलेली आहेत। याचबरोबर काही या ठिकाणचे बिल्डिंग्स आहेत त्यासुद्धा पाण्याखाली गेलेल्या आहेत आणि वेळोवेळी पाण्याचा प्रवाह हा वाढत जातो आहे। यामुळं प्रशासनानं एक आवाहन केलेलं आहे की लोकांनी खबरदारी घ्यावी आणि पुढील 24 तास म्हणजेच पावसाचा जोर जर असाच राहिला तर मात्र कराड शहर आणि सांगली शहराला धोका होऊ शकतो। आणि प्रेक्षकांच्या माहितीसाठी ही कराडच्या कृष्णामाई घाटावरील दृश्य आहेत। आज 24 जुलै 2021 सकाळचे 7:30 वाजताची ही दृश्य तुम्ही पाहताय।